महाराष्ट्र न्यूज चैनल वरती नवीन असाल तर आजच लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा। नवीन अपडेट मिळवण्यासाठी सोबत बेल आयकॉन ही दाबा। नमस्कार, जेएन कॉन्फरन्स दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते श्री संजय कोठारी यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल सिद्धिविनायक प्रतिष्ठान जामखेड मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला। सत्राला उत्तर देताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारे म्हणाले, मी जैन कॉन्फरन्सचे 2005 सालापासून काम करत आहे। आत्ता सध्या 2016 ते 2018 व 2018 ते 2021 आणि आत्ता 2021 ते 2023 वर्षासाठी माझी बिनविरोध निवड दिल्लीच्या जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झालेली आहे। आपल्या सारख्यांच्या आशीर्वादामुळे मला हा योग आलेला आहे। तुम्ही दिलेल्या आशीर्वादाने मी सतत कार्य करत राहील। हे नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतात। एकंदरीत पाहिलं असतात जामखेड पंचकृषीमध्ये कुठंही कसल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट झाला तर पहिलं नाव हे संजय काका कोठारे यांच्या समोर येतं आणि त्यांना फोन करण्यात येतो। फोन केल्या असता 10 ते 15 मिनटात ते स्वतःची गाडी घेऊन स्वतः त्या ठिकाणी जातात। जर स्वतःला मेळ नाही लागला तर त्यांच्या मुलाला ते त्या ठिकाणी पाठवतात आणि त्या पेशंटची असेल किंवा गेलेल्या व्यक्तीची असेल अगदी व्यवस्थितरित्या त्याची व्यवस्थित सोय केली जाते। 2 वाजता त्यांना फोन करा, ते ताबडतोब स्वतः आपली गाडी घेऊन जातात आणि ते जखमींना वाचवण्याचा प्रयत्न करतात। तसेच कोरोना काळामध्ये त्यांनी कुठेच मागे न राहता बरेच काम केले, त्याबद्दल त्यांचे आभार। तसेच त्यांची तिसऱ्यांदा देशपातळीवर बिनविरोध निवड झाली हे जामखेडाचे भाग्य आहे। यावेळी बोलताना अध्यक्ष सुंदरराव देशमुख म्हणाले, कशासाठी जमलो याचं प्रास्ताविक झालेलंच आहे। संजय काकाबद्दल बरीचशी माहिती झालेलीच आहे। आता जास्त काही न सांगता बरेचसे यातले काही लोक असे आहेत की ते उद्योगाचे येतात, आपल्या उद्योगातून सोड काढून आलेले आहेत, तर आपल्या कार्यक्रमाची सांगता झाली एवढंच मी जाहीर करतो। आणि त्यांच्या घरात सर्वच लोक समाजसेवा करतात आणि संजू भाऊचे या कामामुळे आपल्या जामखेडचे नाव उंचावले आहे। योगेश देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळी सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुंदरराव देशमुख, सचिव सचिन देशमुख, संचालक रामचंद्र होसिंगे, महेश उर्फ प्रदीप कुकरेजा, बाळासाहेब मोरे, सुहास देशमुख, जिज्ञासू अरोरा, योगेश देशमुख, देवीदास महाडिक, राजेंद्र लोहार, संतोष वीर, बजरंग देशमुख, पवन देशमुख, प्रवीण होळकर, अक्षय शेळके, अतिश होळकर, महेश कात्रसकर आदी उपस्थित होते व मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित। स्काय महाराष्ट्र न्यूज जाम।